अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा महत्वपूर्ण लोकसंख्येवर आधारित सदस्य संख्येची मर्यादा निश्चित केल्यानं दोन हजार सतराची प्रभाग रचना कायम राहणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॅबिनेट बैठक घेऊन काही महत्वाचे निर्णय घेतले यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वाढवलेले नऊ प्रभाग शिंदे सरकारनं रद्द केले शिवाय अन्य महापालिका सदस्यांची संख्याही लोकसंख्येवर आधारित निश्चित केली आहे ते लाखांपर्यंत लोकसंख्या असणाऱ्या सदस्य संख्येची मर्यादा कमीत कमी पासष्ट तर जास्तीत जास्त पंच्याऐंशी इतकी असेल तर सहा ते बारा लाख लोकसंख्येच्या महापालिकेत सदस्य संख्या पंच्याऐंशी ते एकशे पंधरा इतकी निश्चित केली आहे तर बारा ते चोवीस लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेसाठी प्रत्येकी चाळीस हजार लोकसंख्येसाठी एक जादा सदस्य अशी तरतूद केली आहे एकूणच आजच्या नव्या निर्णयामुळे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या पुन्हा एकदा बदलणार आहे दुसरीकडं जिल्हा परिषद सदस्य संख्याही कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त पंच्याहत्तर इतकी असेल शिवाय व्यापाऱ्यांना जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी जीएसटी विषयक दोन हजार सतराच्या नियमात मंत्रिमंडळानं दुरुस्ती करण्याला मान्यता दिली आहे राज्याच्या आर टी ओ विभागात चार हजार तीनशे पन्नास पदं भरण्यास मान्यता देण्यात आली आहे तर नवीन महाविद्यालयांसाठी द्याव्या लागणाऱ्या इरादा पत्रांची मुदत सतरा ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे अमृत संस्थेसाठी सा तीन नियमित आणि सतरा कंत्राटी पदं भरण्यास आज मंजुरी देण्यात आली